संध्याकाळी जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला, काहीतरी झटपट बनवायचं आहे, तर मग अगदी घरातील साहित्यामध्ये तुम्ही ही मस्त अशी रेसिपी झटपट बनवू शकता। त्यासाठी इथे बघा, मी एक वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे। छान मोकळा शिजणारा कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर एक वाटी पावट्याचे दाणे घेतलेले आहे। पावटा आणि तांदूळ मी इथे सारख्याच प्रमाणात घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला एक खास ताजा मसाला तयार करून घ्यायचा आहे। एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालते। त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या। त्यानंतर 3 चमचे लाल तिखट घालते मी यात। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। त्यानंतर मी इथे हा आमचा घरी तयार केलेला गरम मसाला 1 चमचा घालते। त्यानंतर हा मार्केटमधला रेडीमेड गरम मसाला 1 चमचा घालते मी यात। तुम्ही त्याऐवजी कुठल्याही ब्रँडचा काळा मसाला वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरलात तरी चालेल। आता यात पाणी न घालता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। आता हा मसाला मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, खूप बारीक नाही करायचा, थोडस जाडसर राहिलं तरी चालेल। तुम्ही खलबत्त्यात कुटून घेतलात तरी चालेल हा मसाला। आता हा मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। इथे एका कुकरमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालते। तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं घालते मी। जिरं छान फुलल्यानंतर त्यात 1 मोठा उभा चिरलेला कांदा घालते मी। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। आता कांदा थोडासा परतल्यानंतर 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला घालायचा आहे। टोमॅटो पण 1-2 मिनिटं परतून घेऊ। टोमॅटो पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर त्यात हे पावट्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले घालते मी। दाणे पण तेलावर मिनिटभर छान परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण हा तयार करून घेतलेला ताजा मसाला घालते मी यात। मसाला आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात 1/2 चमचा हळद घालते मी। हळद पण व्यवस्थित परतून घेऊ। आता मसाला पण मिनिटभर छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालते मी। साधारण 1/2 वाटी पाणी असेल हे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या मसाल्याला पण थोडस तेल सुटू द्यायचं आहे। आता साधारण मिनिटभर हा मसाला मी परतून घेतलेला आहे। छान तेलही सुटलंय बघा मसाल्याला। त्यात मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालते। तांदूळ पण मिनिटभर या मसाल्यात परतून घ्यायचे। आता तांदूळ मी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेतलेले आहे। आता इथे 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाटी पाणी घालते। पाण्याचं प्रमाण हे प्रत्येक तांदळानुसार कमी अधिक होऊ शकतं, त्यामुळे तुमच्या घरच्या तांदळाच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला। थोडा मोकळा मोकळा हा पावटे भात खूप छान लागतो, त्यामुळे मी इथे 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी घालते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ताज्या मसाल्याचा खूपच अप्रतिम असा वास सुटलेला आहे, छान घमघमाट सुटलेला आहे। त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालते मी। बाकीची कोथिंबीर नंतर वरून पण घालणार आहे। आता झाकण बंद करून 1 ते 2 शिटी करून घ्यायची आहे। आता कुकरची वाफ पूर्णपणे निघालेली आहे। आपण आता झाकण उघडून बघून घेऊ। बघू शकता तुम्ही, मस्त हा पावटा भात तयार झालेला आहे। त्यावर आता छान ताजी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। भात मस्त शिजलेला आहे। दाणा दाणा मोकळा असा हा भात झालेला आहे। तर गरमागरम आणि चविष्ट असा पावटा भात आपला बनवून तयार आहे। त्यावर वरून मस्त साजूक तूप किंवा तेल घालूनही खाऊ शकता। खूपच अप्रतिम लागतो। तर अशा प्रकारे ताजा मसाला तयार करून तुम्हीही हा पावटा भात नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। ह्या सीझन मध्ये पावटे खूपच टेस्टी लागतात। हिवाळ्यात खूपच छान चव लागते पावट्याच्या शेंगांची। ह्या सीझन मध्ये घरी एकदा तरी हा टेस्टी असा पावटा भात तुम्ही नक्की तयार करून बघा। तर मस्त गरम गरम पावटा भात म्हणजेच डाळिंबी भात आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशा छान छान साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।